माझ्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी मला मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे माझ्या आगामी वाटचालीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधावा या हेतूनेच मी आलो होतो. कार्यकर्त्यांनीही नेहमीप्रमाणे तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे असा एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मी जो निर्णय घेत आहे तो कार्यकर्त्यांच्या आणि कोकणच्या हिताचाच असेल असं स्पष्ट करतानाच 8 दिवसात आपला भाजप प्रवेश होईल असं माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केलं. की उदे न उदे मला त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये. माझं जे बोलणं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी झालंय आणि त्यामुळे प्रवेश ते देणार आहेत, त्यांनी तारीख डिक्लेअर करतील. पण ही युती होईल की नाही याच्याबद्दल मला भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल तो मुद्दा माझा याच्यामध्ये येत नाही. मला जे माझं काम करायचं उद्या जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी व उद्या प्रवेश करायचा आहे, तर अशा वेळेला माझ्या कार्यकर्त्याला अज्ञानात ठेवून मी निर्णय करणं मला योग्य वाटत नाही आणि म्हणून त्याला सांगावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांचंही मत घ्यावं या उद्देशाने मी आलो आणि सगळ्यांशी बोललेलो आहे. सगळ्यांनी अनुमती दिली. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाताना जसे माझ्यासोबत आले, काँग्रेस सोडून जसं मी पक्ष काढला तेव्हा माझ्याबरोबर आले, त्याचप्रमाणे पूर्ण जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते हे माझ्यासोबत भाजपात येतील. मी शिवसेना कोकणात आणली आणि शिवसेनामय कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी केला आणि त्यानंतर मी काँग्रेसमध्ये आलो तर काँग्रेसला इथले जा म्हणजे खासदार आमदार मी निवडून आणले. आता पुढच्या वेळेला किंवा या वेळेला भाजपने प्रवेश दिल्यास या दोन्ही जिल्ह्यात आज भाजपचे खासदार आमदार नाही, पुढच्या वेळेला तुम्हाला आमदार खासदार भाजपचेच दिसतील एवढा मी विश्वास. गेले 3 दिवस मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या 3 दिवसामध्ये मी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या. या भेटीमध्ये मी जो निर्णय घेतो आहे भारतीय जनता पक्षात जाण्याचा त्यासंबंधीची तपशीलवार माहिती त्यांना सांगितली. हा निर्णय का घेतो आहे ते कारणही सांगितलं आणि आतापर्यंत त्यांनी मला साथ केली, सहकार्य केलं, त्यांनी भविष्यातही साथ करावी असं मी त्यांना सांगितल्यानंतर या जिल्ह्यातील सगळ्याच कार्यकर्त्यांनी निर्णय सांगितला. जिथे तुम्ही तिथे आम्ही कोणीही बाकी काही सांगितलं नाही, सर्वांनी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि तुमच्याबरोबर राहणार. आपलाही विरोध होता, शिवसेनेनेही विरोध केला, अनेक पक्षांनी विरोध केला, अशा वेळेस आता नाणारच्या बाबतीत आपली काय भूमिका असणार? ती भूमिका मी बीजेपीत गेल्यानंतर जाहीर करेन.